AIN News, शोध सत्याचा वेध बातमीचा. मारुती महाराज साखर कारखाना 2 वर्षात कर्जमुक्त करू असे प्रतिपादन माजी मंत्री सहकार मर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. औसायतील मारुती महाराज साखर कारखान्याच्या बॉयलर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मारुती महाराज साखर कारखाना लोकनेते विलासराव देशमुख यांनी खूप मोठ्या मनाने औसेकरांना देऊन उभा केला होता. तो साखर कारखाना पुन्हा सुरू करून चूल पेटवत असून शेतकरी शेतमजूर कर्मचारी ऊस उत्पादक या भागातील लोकांना न्याय देण्याचे काम मांजरा साखर परिवार करणार असून आमचे ध्येय शेतकरी न्याय देण्याचे आहे असे सांगून मारुती महाराज साखर कारखाना येत्या 2 हगाळप हंगामात कर्जमुक्त करणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी येथे बोलताना दिली. दरम्यान मारुती महाराज साखर कारखान्याचे चिमणी पेटल्याने औसेकरांना ही दिवाळीची भेट मिळाली आहे. तर पालकमंत्री अमित देशमुख यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जो शब्द दिला होता तो शब्द आज कारखाना सुरू करून पाळला आहे. बेलकुंड येथील संत मारुती महाराज साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रतिपद समारंभ गुरुवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन ऍडव्होकेट श्रीपतराव काकडे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री शैल्य उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपती बाजुळगे, उपाध्यक्ष श्याम भोसले, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, 21 शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सूळ, बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, शेख शकील, दत्तोपंत सूर्यवंशी, काँग्रेस माध्यम जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, प्राध्यापक सुधीर पोद्दार, चीफ अकाउंटंट मोहन चव्हाण हे उपस्थित होते.